नमस्कार, सविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुकी भेळ। छान अशी चटपटी सुकी भेळ कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी एक वाटी इथे कुरमुरे घेतले, कुरमुरे किंवा मुरमुरे आपण काही पण बोलू शकतो। तर हे कधी कधी नरम पण असतात, तर आपण ते नरम असतील तर कढईमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे, त्यामुळे छान अशी क्रिस्पी भेळ तयार होते। आपण गरम केल्यानंतर छान असे क्रिस्पी होणार ते। तर त्यासाठी मी हे फरसाण घेतले दुकानामध्ये, आपण फरसाण भेटतं, मिक्स फरसाण आणायचं। आणि इथं हिरवी मिरची लसूणचं मी हे ठेचं घेतलेलं आहे, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, कांदा घेतला चॉप करून, कोथिंबीर घेतली छोटी सेवे बारीक, ही भाजलेली डाळ आहे तिखटवाली, शेंगदाणे घेतलेत भाजून, आणि आता आपण ही चणे घेतले। चला तर आपण पाहूया आपण भेळ कशी बनवायची। तर आता आपण हे एक अशा खोल भांड्यामध्येच घ्यायचं, म्हणजे आपल्याला छान असं हलवता येणार। तर आता आपण असे लाह्या घेतलेले आहेत, त्यामध्ये आता सगळ्यात प्रथम आपण टाकूया कांदा। आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कांदा टाकू शकता। कांदा घ्यायचा, त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया, हिरी मिरची आणि लसूणचं मी हे ठेचा बनवलेलं आहे। आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण हे टाकूया। त्यानंतर आपण डाळ टाकूया, एक चमचा भाजलेले डाळ। तुमच्याकडे जे जे साहित्य असून तुम्ही घरामध्ये ते आपण टाकू शकतो। छोटी सेव टाकूया, फरसाण टाकायचे, चणे भाजलेले, चणे छिलके काढलेले, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरी पावडर आहे हे बघा, एक चमचा जिरी पावडर टाकूया। आणि हे सैंधव नमक आहे, सैंधव नमक आपण फरसाणमध्ये वगैरे पण सगळ्यात असतं, तरी आपण त्याप्रमाणेच आपण हे मीठ टाकायचे। आणि आपण टाकणार आहोत चाट मसाला, हे बघा एक चमच मी चाट मसाला टाकलेला आहे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। छान असे घरच्या घरी आपण मुलांना भेळ बनवून देऊ शकतो। हे बघा सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले शेंगदाणे राहिले, तर आता आपण शेंगदाणे पण भाजलेले टाकून घेऊया, कोथिंबीर, पुन्हा आपण असं हलवून घेऊया। कांदा टोमॅटो घातल्यामुळे आपण ही भेळ जेव्हा आपल्याला खायची तेव्हाच आपण कांदा टोमॅटो टाकून खाऊ शकतो, नाहीतर आपण खाली सुकी भेळ पण दुसरी कांदा टोमॅटोनं टाकता बनवू शकतो। कारण कांदा टोमॅटो टाकल्यानंतर आपण ही लगेच भेळ खायची असते, नाहीतर मग ती नरम पडते। हे बघा छान मिक्स करून घेतलेले। आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत, थोडंसं आपण चाट मसाला टाकला तरी पण थोडंसं आपण लिंबू पिळूया। छान असे मिक्स करून घ्या। आपण पाहिजे तर अजून फरसाण टाकू शकता। बघा छान असे भेळ तयार झाली आपली। छोटीशी सेव पण टाका अजून। आणि आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। हे बघा आता आपण प्लेट घेतलेली आहे,
छान असे प्लेट मध्ये आपण सर्व करूया। तर आता आपण यामध्ये पुन्हा आपण थोडासा कांदा टाकूया, थोडासा टोमॅटो पण टाकूया, फरसाण पण टाकूया थोडंसं। थोडीशी डाळ, थोडीशी कोथिंबीर, छान आपली भेळ अशी प्लेटमध्ये आपण सर्व करू शकता। आणि वरतून छान अशी छोटी सेव, छान असे आपली घरच्या घरी सुकी भेळ ही तयार झाली आहे। असे आपण चमचच्या साहाय्याने ही भेळ खाऊ शकतो। हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुकी भेळ बनवून नक्की बनवा, घरच्या घरी लहान मुलांना नक्की बनवून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।